अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे देखील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फत्तेपूर यांच्या वतीने फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन घोषित केले असून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुले ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायतीने वीकेंड लॉकडाऊन म्हणजेच शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस कडकडीत बंद पाळायचा ॲडव्हान्स निर्णय घेतला होता। त्यानुसार फत्तेपूरमध्ये हा 3 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला देखील। वीकेंडचा निर्णय रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे 7 ते 11 सुरू ठेवावं यासाठी मी करायला आलोय। विचार करा म्हणजे बाबा सरपंच साहेबांची आपली चर्चा झाली, सगळ्या व्यापारी बांधूंचा आणि राजभूंच्या आग्रहासाठी राजभूंनी हा विषय मांडलेला होता। व्यापारी बांधूंचंही म्हणणं होतं आणि सहजपणे राजभाऊ आले आणि त्यांनी हा विषय प्रकट केला की मग आता हे विकेंड कशाला हवं। जर शासनाचा नियम आहे 7 ते 11 असायला हवं तर मग ते 7 ते 11 हा बरोबर टायमिंग आहे। आता 7 ते 11 हा झाल्यानंतर आपला विकेंड हा राहत नाही आणि शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस आपण फत्तेपूर बंद ठेवायचं तर हे लोकांना त्रासदायक होऊन त्याच्यानंतर गर्दी उसळते, याला बंधन असलं पाहिजे आणि एकत्रित गर्दी न होता टप्प्याटप्प्यानं हे लोक या ठिकाणी खरेदी विक्रीला चालू राहिली पाहिजे। हा एक अतिशय महत्वाचा निर्णय राजीवांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। पोलीस पाटीलच्या माध्यमातून म्हणजे पोलीस पाटीलाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी सांगतोय आणि सरपंचाचा प्रतिनिधी म्हणूनही सांगतोय, कारण सरपंच साहेबांशी बोलणं झालं, तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं, BDO साहेबांशी बोलणं झालं, राजीवांचं पण बोलणं झालेलं आहे। आता गजाननराव चौधरी या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन, हा विकेंड आता आपण या ठिकाणी समाप्त करणार आहोत आणि जे शासनाचे निर्देश आहेत त्या पद्धतीने आपण वागणार आहोत आणि शासनाचे कडक जे निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी करणार आहोत। संपूर्ण जगामध्ये COVID-19 या आजाराने थैमान घातलेला असताना सर्व जग या आजारामुळे परेशान आहे, सर्व जनतेला या आजाराने वेठीस धरलेलं असताना आपल्या भारत देशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, परंतु भारत देशामध्ये महाराष्ट्र हा या आजारामध्ये खूप जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळत असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, यांनी सर्वांनी चर्चा करून या ठिकाणी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे। लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये हा निर्णय झालेला आहे। लॉकडाऊन संदर्भामध्ये हा 1 मेपर्यंत 7 ते 11 वाजेपर्यंत व्यापारपेठ जे जीवनावश्यक वस्तूंसाठी जे गरजेचं आहे ते या ठिकाणी खुलं ठेवण्याचं आवाहन शासनाने केलेलं असताना या ठिकाणी एक ॲडव्हान्स प्रिकॉशन म्हणून ग्रामपंचायतच्या या स्थानिक प्रशासनाने जनतेच्या सेवेसाठी किंवा या आजाराला रोखण्यासाठी ग्रामपंचायतच्या प्रशासनाने या ठिकाणी निर्णय घेतलेला होता। विकेंडचा शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। खूप चांगला निर्णय होता, परंतु शासनाने आता नुकताच निर्णय घेतलेला आहे 7 ते 11 पर्यंत चालू ठेवण्याचा, त्या निर्णयाप्रमाणे 7 ते 11 पर्यंत चालू ठेवावं यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शहर विकास आघाडी असेल त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत आणि या निवेदनामध्ये जे खेड्यापाड खूप मोठी फत्तेपूर खूप मोठी बाजारपेठ असल्या कारणाने या ठिकाणी खूप मोठी गर्दी एकाच वेळेस उसळते, ती गर्दी या ठिकाणी टाळल्या जायला पाहिजे, गर्दी होऊ नये यासाठी 7 ते 11 चा टाइम या ठिकाणी खुला ठेवण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे शासनातर्फे। तर आपण 11 वाजेला स्वतःहून
जर का या ठिकाणी आपलं जे ठीक आहे तर तेवढं एक प्रशासनाला सहकार्य पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो या ठिकाणी. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.